तेच म्हटलं अजून मिस्टर राजाध्यक्ष कसे नाही आले. या वेलकम, बोला. तो काही लाज नाही वाटत? काय भाषा आहे तुझी? आम्ही तुझ्यावर हे संस्कार केलेत? मिस्टर राजाध्यक्ष आहे का ना प्लीज. मला नाही वाटत मी काही चुकीचं बोललो. परी समजाव याला, ह्याच्यात काही माणूस की आहे की नाही? नाही. आणि पहिली गोष्ट, ती नेत्रा या घरातली व्यक्ती नाहीये, त्यामुळे मी का तिच्या बहिणीसाठी माणुसकी दाखवू? आणि मला माणुसकी शिकवण्याआधी तुम्ही घरातल्या माणसांशी कसं वागायचं असतं ना ते आधी शिका. तू नेत्राला या घरातली समजत नसलास तरी नेत्रा या घरातली या कुटुंबाची सदस्य आहे. आणि तिच्या दुःखात तुला सहभागी होता येत नसेल, नको होऊस. म्हणजे नीट वागायला शिक. मला नका शिकवू कसं वागायचं आणि कसं नाही ते. मला व्यवस्थित कळतं. तुम्ही तुमचं बघा, मी माझं बघतो. काय चाललंय तुझं? काय पद्धत आहे बोलायची? कुणाशी बोलतोयस तू? शांत राहा जरा. तरी बरं, शेखर भाऊजी आले म्हणून एवढंच बोलून थांबला. काकू तू प्लीज मध्ये बोलू नको. काही चुकीचं बोलत नाहीये ती. शेवटचं सांगतोय, आपण काय वागतो काय बोलतो याकडे जरा लक्ष दे. काय द्यायचं लक्ष? तू काय करणार आहे? कोण काय करणार आहे? तू तो येतो मला शिकवतो कसं वागायचं कसं नाही. मी बघतो ना माझं काय करायचं. पण प्रत्येक वेळी मी जा. तू जा. मदत काय होत? असं कसं बोलू शकतो? तुम्ही शांत व्हा, मी समजवते त्याला. तुम्ही बसा. आता तो रेडी झाला नाही वाटत? नाही, म्हणजे खाली आला नाही अजून. उठला का? झोपलाय? मी बघते, उठवते त्याला. तू कॉफी दे. काय झालं रुपाली, तू मला इथे का आणलंयस? या तुम्ही, या. हे बघा. नाही नाही, म्हणजे घरात काय चाललंय ते तुम्हाला कळायला हवं ना, म्हणून घेऊन आले मी आई इथे तुम्हाला. ही असली बुवाबाजी चालली आहे घरात. त्रिनयना देवी नाव आहे हिचं, या देवीच. ऐकलंय का कधी? नेत्राच्या अंगात ही देवी आली आणि लोक नेत्राचं दर्शन घ्यायला यायला लागले तरी आश्चर्य वाटून घ्यायची गरज नाही. म्हणजे मला ना, मला हे नेत्राचं जे काही चाललंय ना ते अजिबात पटत नाही आई. एकतर शेखर सुद्धा तिच्या होला हो करत आहेत, आता अद्वैत पण तिच्या सोबत आहे. मला तर असं वाटतंय ना की अद्वैतला अडकवलं जात आहे या सगळ्यात. आज तुम्हाला माहितीये का, अद्वैतने दिवा लावलाय या देवी समोर. लावला आदीने? माझाही विश्वास नव्हता, पण मी आज माझ्या डोळ्यांनी पाहिलं तेव्हा खात्री पटली. तुम्हाला माहिती नाही अद्वैत किती प्रॅक्टिकल विचारांचं आहे. असं देवासमोर दिवा लावलाय का कधी त्याने? लावलाय त्याने दिवा लावलाय. अगं ममता संध्याकाळी रोज देवासमोर दिवा लावायची. तिच्या मांडीवर बसायचा आणि हट्ट करायचा मला दिवा लावायचा आहे म्हणून. आणि मला चांगलं आठवतंय, तिच्या मांडीवर बसून रोज शुभंकर ती म्हणायचा. देवासमोर दिवा लावण्यात वाईट काय? नाही नाही आई, नेत्रा अद्वैतला तिच्या मनाप्रमाणे वागायला लावतीये, हे पटतंय का तुम्हाला? अगं नेत्रामुळे आदीमध्ये असे चांगले बदल होत असतील तर चांगलंच आहे की. नेत्रामुळे या घरात ममतासाठी शांत झाली, होम झाला. तेव्हापासून ना घरात वातावरण कसं अगदी छान आहे. मला तर अगदी प्रसन्न वाटायला लागले त्या दिवसापासून. खरं तर ना माझाच हट्ट होता तिला घराबाहेर काढायचा, पण आता माझ्या हळूहळू लक्षात यायला लागले नेत्रा अजिबात वाईट मुलगी नाहीये. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आदीसाठी तिची गरज आहे. अगं शेखर म्हणत नव्हता का ती रक्षा कवच आहे त्याची म्हणून? नो वे बाबा, तुम्ही असं काही करणार नाही. अद्वैत सर,
बाबा तुम्ही त्याला लोणावळ्याच्या क्लब रिसॉर्टला जा म्हणून सांगितलं तेव्हाच मला आयडिया आली होती की तुमच्या मनात काहीतरी विचार आहे. मला असं वाटतं की आपण तेजसशी बोलायला हवा, कदाचित तो आपल्याला सगळं सांगेल. बाबा मी लंडनहून आल्यापासून बघतोय तेजस इनसिक्युअर झालाय, तो ओव्हर रिॲक्ट करतो. तुम्ही त्याला आत्ता अनिल म्हात्रेबद्दल विचारलं तर यू नेव्हर नो तो काय रिॲक्ट करेल, तो काय अर्थाने घेईल हे सगळं. तो कदाचित हे सगळं आईला सांगेल, आईला त्रास होईल आणि मग आपल्याला जे करायचंय ते नाही करता येणार. बाबा अद्वैत मग शोधायचं कसं? अनिल म्हात्रेचा मृत्यू, ममता आणि त्याचे फोटो आपल्या घरात कसे आले? अद्वैत इतकी वर्ष मला असं वाटत होतं की ममतानं तिची चोरी पकडली गेली म्हणून लाजे खातर आत्महत्या केली, पण नाही. यु नो माझ्यामुळे आत्महत्या केली. काय करू मी अद्वैत? सतत हाच विचार डोक्यात असतो, मी अन्याय केलाय ममतावर, मी तिचा खुनी आहे. पण त्या दिवशी मी तिला जे बोलव ना त्यामुळे तिनं आत्महत्या केली. इतकी वर्ष ममताबद्दल जो राग मनात धरून ठेवला होता आता लक्षात येत आहे. काय करून बसलो माझ्यामुळे ममता. रिलॅक्स, आय कॅन अंडरस्टँड. आयुष्यात खूप जबाबदाऱ्या कर्तव्य पार पाडले आणि पश्चातापाचं ओझ दिसत नसलं तरी ना इतकं जड असत ना ते आयुष्य पोखरून काढत सगळं. बरोबर आहे बाबा तुमचं. सी मला आता एवढंच सांगायचंय की आपण जे काही करूयात ते विचार करून करूयात. एक प्रॉब्लेम सॉल्व्ह करता करता उगाच दुसरा प्रॉब्लेम क्रिएट नको व्हायला. अँड डोंट वरी, मी आहे तुमच्या बरोबर. रिलॅक्स, मी जर आहे. मारतोस कशाला हे अनिल? अरे मारत नाहीये, तुझा माज उतरवतोय. माज बोल ग्रंथ कुठे, बोल ग्रंथ कुठे, पैसे द्या ग्रंथ घेऊन जा. थांबलस का? मार ना, मार अजून मार. हे बघे, हे सगळ्यांना मी ताईकडनं शिकलोय, कळलं की नाही? मला काय वाटलं जसं चपकने मला मारशील आणि ग्रंथ मिळेल तुला? आता तर विसरच ग्रंथ. तू काय ग्रंथ तर तुझा बाप पण दे. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग म्हटलं मी, एवढी कसली घाई? हॅलो, आता उठायला उशीर झाला ना. पण मग लवकर झोपायचं, याला लेट झाला. तेच तेच मी विचारणार होते. काल खरंच उशीर झाला त्यामुळे बोलता नाही आलं. का उशीर झाला तुम्हाला यायला? काम होत. पण म्हणजे ऑफिस मधलं की बाहेरच? सकाळी सकाळी मला एवढे प्रश्न का विचारतेस तू? कारण आपल्यातला संवादच संपत चाललाय शेखर. असं काही नाहीये, असंच आहे. तुम्ही अनिल बद्दल मला प्रश्न विचारले त्यानंतर आपल्यातलं बोलणं असं तुटक तुटकच व्हायला लागलंय, कळतंय का? काही गोष्टी माझ्या डोक्यातून जातच नाही आणि माझ्याकडे दुसरा कुठलाही पर्याय नाहीये. ज्या गोष्टी घडून घेतल्यात त्या. तो भूतकाळ होता शेखर, आता का उकरून काढायचा भूतकाळ? त्याने त्रास होतो आपल्याला आणि आपण त्रास का करून घ्यायचा? का विचार करताय तुम्ही अनिलच्या बाबतीत इतका? कारण मला भूतकाळाचाच त्रास होतोय. म्हणजे रुपाली, ममता आणि अनिल मध्ये काही नव्हतं आणि हे माझं मत नाहीये, हेच सत्य आहे. ममता आणि अनिल मध्ये काहीही नव्हतं. कशावरून? तुला आणि मला पडलेल्या प्रश्नाचं उत्तर एका प्रश्नाच्या उत्तरात दडलंय. ममता आणि अनिलचा फोटो आपल्या घरात कसा आला? हे तर फोटोच क्लिअर झालं ना, सगळ्या गोष्टी क्लिअर होतील. आणि तो फोटो आपल्या घरात कसा आला हे शोधल्याशिवाय मी स्वस्थ बसणार नाही.
माझ्यासाठी काही नाही मागणार आहे मी, नेत्रासाठी मागतोय. ती तुला खूप मानते, ती इथे नाहीये तरी तिने मला तुझ्या फोटो समोर दिवा लावायला लावला. मला तर माहितीही नाही तू आहेस की नाही, पण जर असशील तर नेत्राची काळजी घे. मधल्या मध्ये अडकली आहे ती बिचारी, तिला अजून त्रास नको होऊन देऊस. तुम्ही निघालात सुद्धा? हो, मला एका ट्रॅफिक डीसीपीला भेटायला जायचंय कामानिमित्त. तू इथे काय करतोस? काही नाही, सहज. ठीक आहे, पण बाबा तुम्ही तुमच्या कामासाठी बाहेर गेलात तर मग मी कसं जाणार ऑफिसला? मी एकटा नाही ना जाऊ शकत. ही सगळी चूक आहे ना तुझी आहे. तू उगाच त्या गद्दारावर विश्वास ठेवलास. मला एक कळत नाही बायको, नात्यापेक्षा पैसा मोठा होता ना तुझ्यासाठी, त्यासाठीच तू मला सोडून त्या शेखरशी लग्न केलं. मग या सापाला सोबत का ठेवलं? बंटी असा नव्हता. असा नव्हता? मग आता काय अचानक जादू झाली? काय माहीत काय झालंय. काही असो, पण हा बंटी आहे ना आता महागात पडायला लागलाय. 1 करोड मागतोय. प्रश्न फक्त पैशाचा नाही अनिल, पैशाबरोबरच प्रश्न विश्वासाचा सुद्धा आहे. कसा विश्वास ठेवायचा आता बंटीवर? बाहेरच्या शत्रूपेक्षा घरातला शत्रू जास्त धोकादायक असतो. ग्रंथासाठी इतके पैसे मागतोय तो, उद्या पैशासाठी काहीही करू शकतो. आपलं सगळं सत्य अद्वैतला सांगितलं त्याने तर काय करणार होत आपण? ग्रंथ कुठे लपवून ठेवलाय त्याने? अजून तरी तोंड उघडलं नाहीये. सगळं करून पाहिलं, साम दाम दंड भेद अगदी चापकानेही फोडून काढला, पण हा पैसे मिळाल्याशिवाय तोंड उघडणार नाही हे लक्षात आल्यावर मी एक गेम खेळलो त्याच्या. काय? काय मामा? मामा बनवून चाललाय कुठं? तुला काय करायचंय? हातात काय ना, द्या माझ्याकडे. हा ना, नाही दिलं तर? अरे मामा, अरे कशा पाय वाकड चाललाय? गपगुमान आण पिशवी इकडे माझ्याकडे दे. हा ना, कसं आहे भलं तुझं होईल? हा, जर का नाही दिलं ना. ठीक आहे, ठीक देतो मी, पण माझ्यापासून लांब राहायचं. अरे दिसणारच नाही इथं. आण. मामा, मित्रा, नेत्रा आणि देवीचा फोटो घरात आल्यापासून सगळी गडबड व्हायला लागली. नाही, काही झालं तरी मी हा देवीचा फोटो घरात राहू देणार नाही. आधी तो फोटो घरातून काढते आणि मग त्या नेत्राचं काय करायचं ते बघते. पण तो फोटो काढायलाच हवा घरातून.
आणि काही झालं तरी मी तो काढणारच. हे घर माझं होतं, माझं आहे आणि माझंच राहणार. कुणी आर्या करायला थारा नाही इथे या घरात. मी जे ठरवेन ना तेच होणार. तुझा फोटो नकोय मला या घरात, नकोयस तुम्हाला इथे. ममता नेत्रा काय झालं, तू घाबरली काय आहेस इतकी? नाही नाही काही नाही. तू सुद्धा ममता राजाध्यक्षाचाच विचार करत होतीस का? डोंट वरी आई, लवकरच सगळ्या फॅक्ट बाहेर येतील. काय कसल्या फॅक्ट? बाबा आज ट्राफिक डिपार्टमेंट मधल्या एका मोठ्या ऑफिसरला भेटायला गेले होते. का? अनिल म्हात्रेच्या ऍक्सिडेंटचे डिटेल्स शोधतात बाबा. पण म्हणजे कशासाठी? आई बाबा बरोबर दिशेने चाललेत. आपल्याला ऍक्सिडेंटचे डिटेल्स मिळाले की आपल्याला अजून लीड्स मिळतील आणि बऱ्याच गोष्टी आपल्या समोर येतील ज्या आपल्याला माहितीच नाहीयेत. नाही पण आधी हे सगळं कशासाठी? आई 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 रिलॅक्स. हे बघ, मी आणि बाबा बघून घेऊ हे सगळं. तू टेन्शन नको घेऊस. रिलॅक्स. आई नेत्रा आली आहे ना? कशी आहे ग ती? नाही म्हणजे हेमा गेली त्या शॉक मध्येच अजून की? मी एक काम करतो, मी भेटून येतो तिला. हा शोधला म्हणजे कम्प्लीट पुणा पालता घातला. आता पुणा काही लहान नाहीये. त्याचा फोनही आता बंद येतोय. पण मग आता? आता काय पळाला तो? असं समजतो मेला आणि त्याच्यासोबत तो तुझा ग्रंथही गेला. संकट संकट नुसती संकटांवर संकट येत आहेत. सगळीकडनं अडकत चालली आहे मी. सगळीकडून? हो म्हणजे शेखर आता तुमच्या मृत्यूची चौकशी करायला लागलेत पुन्हा. अद्वैत त्याला साथ देतोय आणि मला असं वाटत की ही ममता राजाध्यक्ष पुन्हा जिवंत होऊन वावरते या घरात. तू काय बरळतेस बायको, ती कशी जिवंत होईल? म्हणजे ते जुने विषय सुरू झालेत परत. तुमचा आणि ममता राजाध्यक्षाचा फोटो या घरात कसा आला, इथून सुरुवात झाली. मी काय म्हणते, तुम्ही तुमचा मृत्यू व्यवस्थित रजिस्टर केलायत ना? हॅलो हॅलो फोनवर बोलवतीस का? नाही फोन हातातच आहे म्हणून विचारलं. डोंट वरी, मी काही ऐकलेलं नाहीये. लॉन्ड्रीवाल्याचा फोन डायरेक्ट तुला? म्हणजे नाही असं मनात विचार आला की लॉन्ड्रीवाला तर श्रीमंत नसतो, सो कसं पॉसिबल आहे? हा भैयाजी क्यों बार बार फोन कर रहे हैं आप? मैंने सांगितलं ना सकाळी पाहिजेत मला त्या ड्राय क्लिनिंगला दिलेल्या साड्या. हां चल ठीक आहे. हां काय काम आहे तुझं? काम काय? पैसे हवेत काही? नाही आहेत माझ्याकडे. चल चल आई, असं कसं शक्य? मी खरंच सांगते माझ्याकडे पैसे नाही आहेत. हे बघ, तुझ्या बाबांकडनं मागायला जमलं नाहीये मला. नाही आहेत माझ्याकडे पैसे. हो मला माहितीये माझ्या बाबांकडे पैसे नव्हते, म्हणूनच तर तू शेखर राजाध्यक्षाशी लग्न केलंस. त्याच्याबद्दलच बोलतीये मी. शेखर राजाध्यक्ष बाप नाहीये माझा. माझ्या बाबाचं नाव अनिल म्हात्रे आहे, ज्याला तू सोडून आलीस पैशांसाठी.
पाच लाख हवेत मला. पाच लाख या आठवड्यात मला पाच लाख लागतील. काही व्यवहार अडकलेत माझे. प्लीज बघत बसू नकोस, पैशांची सोय कर. अनिल म्हात्रेबद्दल तिच्याशी बोलावं हे माझ्याही मनात होतं, पण अद्वैत नको म्हणाला. ते नक्की का नको म्हणाले? तेजसचा स्वभाव, कधी काय बोलेल कसा रिॲक्ट होईल काहीच सांगता येत नाही. आजच पाहिलंस ना तू. नाही म्हणजे बरोबर आहे त्यांचं, पण साहेब तुम्हाला नाही वाटत की एकदा प्रयत्न करून बघायला पाहिजे? नेत्रा मला घरात यावरून वादविवाद नकोत, आणि रुपालीचा प्रश्न आहेच. नाही सगळं मान्य आहे मला, पण तरी मला मनापासून असं वाटतंय की ह्या मार्गाने गेल्यावर नक्कीच काहीतरी हाती लागेल. माझे प्रयत्न सुरूच आहेत. आजच मी पोलीस डिपार्टमेंट मधल्या मोठ्या अधिकाऱ्याशी बोललोय. अनिलच्या अपघाताबद्दल काही माहिती मिळते का ते विचारलं त्याला. साहेब अनिल म्हात्रेचा अपघात नाही झालाय. मी तुम्हाला कसं पटवून देऊ? मी माझ्या डोळ्यांनी पाहिलंय त्याला. साहेब मला फक्त एवढंच म्हणायचंय की ह्या सगळ्यांना खूप वेळ वाया जाणार आहे, आणि आपल्याला लवकरात लवकर हे सिद्ध करायला हवंय की अनिल म्हात्रे जिवंत आहे. पण एक गोष्ट लक्षात ठेव, जे काही करशील ते सांभाळ आणि सावधगिरीने कर. आता तेजस साहेबांशी बोलता येईल, पण अद्वैत साहेबांना यातलं काहीच कळता कामा नये. तेजस साहेबांशी बोलणं एवढं सोपं नसेल. देवी आई, हे दिव्य पार पाडण्यासाठी मला तुझी साथ हवी आहे. मला आशीर्वाद द्या आई. बॉडीगार्ड, व्हॉट्स रॉंग विथ यू? काय झालं साहेब? तेच मी तुला विचारायला आलोय, काय झालंय, असं का वागतीस तू? कशाबद्दल बोलताय तुम्ही? तुला खरंच माहिती नाहीये की असं दाखवतीस फक्त. साहेब असं का बोलताय तुम्ही? मित्रा मला तुझं हे वागणं अजिबात आवडलेलं नाहीये. एक तर तू माझ्यापासून गोष्टी लपवून ठेवतेस, आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुम्हाला सिरियसली घेतच नाहीस. लियावर काय तू मला तुला त्या संकेतात दिसलेल्या त्या उळी पाठवणार होतीस ना? का नाही पाठवलेस? लियावर चल साहेब. नेत्रा लिही. ह्या ओळी दिसल्या होत्या संकेतात. मी मराठीत लिहून देते. हा प्लीज. ह्या ओळी होत्या ज्यास असे दिव्य दृष्टी, ज्याच्या वसे देवी ठाई, त्यास मिळेल ही पोथी वाचण्याची हो पुण्याई, कोणी केली जर तरीही आगळीक अनधेटाई, ज्याची मती गुंग होई आणि भेटे मग यमाई. बघतो मी काय करायचं ते. खर तर मला कळत नाहीये मी काय बोलू कसं सांगू तुला, हे सगळंच खूप विचित्र आहे, हे काहीतरी वेगळंच आहे. काय झालंय मला सांगशील का? तर कळेल. तू आधी इथे बस. बस हे बघ, Thank you.
अशी ही त्रिनयना देवीच्या सातव्या कन्येची सातवी कन्या कलियुगात जन्म घेईल. आई आई काय होतंय तुला? माझं तुला डोकं दुखत रे. मी पाणी देतो तुला, थांब. पाणी घे. सावकाश सावकाश. ओकेस तू आता? आई काय होतं तुला हल्ली? सतत डोकं दुखत असतं तुझं. आपण आपण डॉक्टरांना दाखवून घेऊयात एकदा. नाही नाही, डॉक्टर नको. अरे हो, वाटेल बरं मला. हे हे काय आहे नक्की? आई या ओळी नेत्राला संकेतात दिसल्या होत्या आणि तिचं असं म्हणणं आहे हेमानी सुद्धा याच ओळी वाचल्या होत्या कुठेतरी. हे खरं सगळं मोडी लिपीत लिहिलंय, पण नेत्राने खाली मराठीत लिहून दिलंय मला. मी वाचून दाखवतो तुला. ज्यास असे दिव्य दृष्टी, ज्याच्या वसे देवी ठाई, त्यास मिळेल ही पोथी वाचण्याची हो पुण्याय. कोणी केली जर तरीही आगळीक अन धिटाई, त्याची मती कुंग होई आणि भेटे मग यमाई. न जन्म न मृत्यू न भूत न भविष्य, तिन्ही काळी संचार, परंतु कठीण होत असे आयुष्य. होता शक्तीचा संचार, वेदना ठाई ठाई, शिथिल स्नायू गोठते रक्त, मरण कळा येई. माझे बाबा कुठे आहेत? माझे बाबा अनिल म्हात्रे कुठे आहेत? काहीतरी विचारतोय. मी बोल ना, बाबा कुठे आहेत माझे? काय काय अचानक काय वगैरे सगळं जाऊ दे. आहे की ना, आज आज मी फक्त बोलतोय, त्याचं उत्तर दे. बाबा कुठे आहेत? आई सांग ना. तू बोलत नाही, त्याचा अर्थ असं नाही की मला काही कळणार नाही. विसरलो नाही या बाबांना. तू व्यवस्थित आठवतोय अगं, त्याचा जीव होता माझ्यावर. तू जायचीस तिकडे कामाला, दिवसभर माझ्याबरोबर ना ते असायचे, मला भरवायचे, माझ्याबरोबर खेळायचे, बोलायचंय ग माझ्याशी. अचानक कसे गायब झाले सांग ना. तुझ्या मनात अजूनही आईबद्दल काही गैरसमज आहेत का? नेत्रा, तुझं ऐकणं, तू सांगितलेल्या गोष्टींवर विश्वास ठेवणं, त्या ममता राजाध्यक्षाचा राग न करता तिच्याबद्दल विचार करणं, या सगळ्या गोष्टी एका बाजूला आहेत नेत्रा. पण तू जेव्हा आईवर माझा संशय घेतला होतास, आईवर आरोप लावला होतास खुनाचा, ना ती गोष्ट अजूनही माझ्या डोक्यातून गेलेली नाहीये. अजूनही ती गोष्ट माझ्या डोक्यात. का गैरसमज आहे तुझ्या मनात आईबद्दल अजूनही? तू तेव्हा आईवरती खुनाचा आरोप केलास तेव्हा मी तुला काही म्हणालो नाही, कारण तेव्हा तुझं स्टेट ऑफ माइंड वेगळं होतं नेत्रा. पण अजूनही तुझ्या मनात जर आईबद्दल काही संशय असेल, गैरसमज असतील, तर आत्ताच सांगतो ते सगळं काढून टाक. मी आईपासून काही लपवणार नाहीये साहेब. पण बीन काही नाही नेत्रा, मी जे सांगतोय ते ऐकायचं फक्त. इथून पुढे आईबद्दल काहीही चुकीचा विचार करायचा नाहीस तू, कारण तुझ्यासाठी जशी ती त्रिनयना देवी आहे ना, तशी माझ्यासाठी माझी आई आहे. कदाचित त्याहूनही जास्त इम्पॉर्टंट आहे माझी आई माझ्यासाठी. सॉरी. रुपाली, काय झालंय काय तुला? आरामात बसून पाणी पिणं, एवढी कसली घाई आहे? साहेब, तुम्हाला नाश्ता देऊ मी? नाही नको, आज माझी ब्रेकफास्ट मीटिंग आहे, नाश्ता तिकडेच होईल. अद्वै,
हा बालाच. निघूया. हो बाबा एक मिनिट फक्त. आई तू संध्याकाळी फ्री आहेस का? आपण तुझ्या आवडीची भेळ खायला जाऊया. बरेच दिवस झालं गेलो नाही ना आपण. नाही मला मला नाही जमणार बहुतेक. का? माझी किटी पार्टी आहे, जायला लागेल. ट्राय कर ना प्लीज. आणि जर जमणार असेल तर मला फोन करशील. निघायचं का? हो निघूया. नेत्रा पाय मला फोन करशील ना? हो. कोण आहे? मला मारलं, मला मारायचं नाही, मला मारलं, मला मारलं. साहेब मला तुम्हाला दुखवायचं नव्हतं. मी तुमच्या भावना समजू शकते. या पुढे माझ्या मुळे तुम्हाला त्रास होईल असं काही करणार नाहीये मी. तुम्ही काळजी घ्या स्वतःची. अद्वैत साहेबांनी जाताना मेसेज पाठवला पण त्याचा राग अजून गेला नसेल. संध्याकाळी ते आले की पुन्हा एकदा बोलायला हवं त्यांच्याशी. हॅलो साहेब, तुम्ही पोहोचलात ऑफिसला? हो कधीच. साहेब तुम्ही माझ्यावर. थँक्यू नेत्रा. थँक्यू कशासाठी? मला सांग आता तू मला जो मेसेज केलास तो मेसेज टाईप करून सेंड करायला तुला किती वेळ लागला? लागला थोडा वेळ लागला. का? म्हणूनच थँक्यू. मला काही कळलं नाही साहेब. बॉडीगार्ड मला माहिती आहे तुला मेसेज टाईप करायला वेळ लागतो. रादर तुला आवडतही नाही मेसेजवर बोलायला. पण तरीही तू मला मेसेज केलास म्हणून थँक्यू. साहेब तुम्ही अजूनही नाराज आहात का माझ्यावर? नाही, तुझ्यावर फार वेळ नाराज नाही राहू शकत मी. आणि स्वतःच्या बॉडीगार्डवर कोण चिडू शकतो? पर मला सांग तू मेसेज मध्ये टाईप केलंस तेवढंच सांगायचं होतं तुला की अजून काही सांगायचं होतं? नाही साहेब एवढंच बोलायचं होतं. नक्की? हो. मला असं वाटतंय तू अजूनही नाराज आहेस माझ्यावर. मी? नाही साहेब खरंच नाही, असं काहीच नाहीये. मग सकाळी चेहऱ्यावर स्माईल का नव्हतं तुझ्या? ते तुम्ही रागावला होता ना माझ्यावर. पण आता नाही, आता आहे माझ्या चेहऱ्यावर स्माईल आहे. पण मला कसं कळणार की तुझ्या चेहऱ्यावर आता स्माईल आहे, तू हसतीयेस की नाही? मला सांग बॉडीगार्ड हत्ती पाण्यात पडला तर काय होईल? काय होईल?